वाणी तालुक्यातील ढवळपुरी येथील चौधरीवाडी मधील नंदा पोपट जाधव वय वर्ष 24 मूळची राहणार म्हैसगाव तालुका राहुरी हिचा तिच्याच पतीने चारित्र्याच्या संशयावरून दिनांक 29 मार्चला रात्री 10:30 खून केला व दिनांक 30 मार्चला पहाटे 5 दरम्यान तिचे प्रेत मोटार सायकलला बांधून पायींचा तलाव धोत्रे बुद्रुक येथे आणल्यावर पोटाला दगड बांधून पाण्यामध्ये फेकून दिल्याची कबुली मृत नंदा हिचा पती पोपट मारुती जाधव याने पारनेर पोलिसांना दिली. घडलेली घटना अशी, दिनांक 3 एप्रिल रोजी दुपारी 12:30 सुमारास धोत्रे बुद्रुक येथील पायींच्या तलावामध्ये एका अनोळखी स्त्रीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. त्याचवेळी ढवळपुरी येथील एक महिला 3-4 दिवसांपासून मिसिंग असल्याचे समजले. मैताच्या नातेवाईकांनी ती महिला नंदा जाधव हीच असल्याचे सांगितले. मैताचा भाऊ सुरेश सीताराम केदार यांच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस स्टेशनला भादवी कलम क्रमांक 302-201 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पारनेर पोलिसांनी आरोपी पोपट जाधव राहणार चौधरवाडी ढवळपुरी यास डिग्रस तालुका राहुरी येथून पाठलाग करून ताब्यात घेतले आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, नाईक सुधीर खाडे, कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे, कॉन्स्टेबल सूरज कदम, सतीश बर्डे, श्रीनाथ गवळी, भालचंद्र दिवटे, अजिंक्य साठे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम बळक हे करत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.